शाकाहारी व मांसाहारी खवय्यांसाठी एक आगळी वेगळी मेजवानी हॉटेल रुमाईसा हिल्स, लज्जतदार आणि जिभेवर रेंगाळणारी चव, चवदार पदार्थ, कुक सहित संपूर्ण स्टाफ उच्च शिक्षित आणि हेल्थ फूड देण्यास सज्ज, उच्च दर्जाची आसन व्यवस्था, फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, चव चाकण्यासाठी आजच हॉटेल रुमाईसा हिल्स ला भेट द्या. पत्ता राधाकृष्ण चौक, इचलकरंजी. इचलकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी वाहनधारकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणीमुळे प्रवाशांना मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. रविवारी मध्यरात्रीपासून इचलकरंजी आगारातील 500 कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ऐन दिवाळीतच आंदोलन पुकारल्याने परगावी जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची तारंबळा उडाली आहे. लांब पल्ल्यासह नजीकच्या एसटी फेऱ्या बंद झाल्याने दिवाळीसाठी पै पाहुण्यांकडे जाता येत नाही तर कर्नाटक राज्यातून निप्पाणी चिक्कोडी येथून येणाऱ्या बसेस विकली मार्केट पर्यंत येत असून तेथूनच परतत आहेत. दिवाळीचा फराळ घेऊन नातेवाईकांकडे जाणाऱ्या प्रवाशांची खासगी वाहनधारकांकडून मात्र मनमानीपणे लूट केली जात आहे. कोल्हापूरला जाण्यासाठी प्रति व्यक्ती 150 ते 200 रुपये, मिरज आणि सांगलीला जाण्यासाठी प्रति व्यक्ती 250 रुपये असे भाडे आकारणी केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एसटीच्या संपामुळे ट्रॅव्हल्सच्या दरात ही मोठी वाढ झाली असून पुणे मुंबईसाठी 900 ते 1500 रुपये आकारले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी संप सुरू राहिल्याने मध्यवर्ती बस स्थानक ओस पडले होते तर खासगी वाहन चालकांच्या मनमानी भाड्यामुळे एसटीचा संप कधी संपणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतातील सर्वात मोठा स्वदेशी सुपर मार्केट ई स्टोर इंडिया मार्ट इचलकरंजी कंपनी ते ग्राहक डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग कंपनी, रोज लागणारे नामवंत कंपन्यांचे जीवनावश्यक वस्तू सर्व प्रोडक्ट्स वर 4% सूट, आयडी धारकांना 33% सूट. ई स्टोर इंडिया मार्ट मध्ये या आणि मनसोक्त खरेदीचा आनंद घ्या. पत्ता कोल्हापूर रोड हॉटेल मेघदूत समोर इचलकरंजी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे संपूर्ण काम झाल्याशिवाय उद्घाटन करू नये तसेच संपूर्ण कामाची आंबेडकर चळवळीचे नेते राजाभाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमावी अशा मागणीचे निवेदन माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले आहे. इचलकरंजी नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. या सभागृहाच्या केवळ भिंती बांधल्या आहेत, अजून बरीच कामे अपुरी आहेत. प्रत्यक्षात या सभागृहाचे काम संपूर्ण अपुरे आहे. या सभागृहाची उभारणी गोवा विधानसभेच्या धर्तीवर केली जात आहे. याप्रमाणे अंतर्गत सजावट तर झालीच नाही, फक्त येथे शेड उभे केले आहे. तथापि या सगळ्या कामांसाठी पालिकेकडे निधी नसल्याने हे बांधकाम थांबले आहे. त्यासाठी शासनाकडून निधी आणण्यासाठी मी स्वतः व उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्यासह काही प्रमुख मंडळी प्रयत्न करीत आहेत. या सभागृहाचे नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे असल्याने त्यात सामाजिक भावना गुंतल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्व कामे अपुरी असताना उद्घाटनासाठी प्रयत्न करणे हे योग्य नाही. आता नगरपालिकेची 5 वर्षाची मुदत संपत आहे. नावे लागावीत म्हणून घाईगडबडीने उद्घाटनाचा अट्टहास करणे, एवढे काम अपुरे असताना उद्घाटनासाठी प्रयत्न करणे म्हणजे आंबेडकर प्रेमी आणि या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यासारखेच आहे असे राजपुते यांनी निवेदनात म्हटले आहे. आचार्य श्री आनंद युवा मंचच्या वतीने सुरू असलेल्या आनंद गुरु मोफत चपाती भाजी सेवा केंद्र दिवाळीमध्ये गोरगरिबांना फराळ व साहित्यांचे वाटप करून त्यांचाही आनंद द्विगुणित केला. उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. इचलकरंजी शहरातील गरजवंत भुकेला राहू नये, सर्वसामान्य जनतेस पोटाला आधार मिळावा या उदात्त हेतूने आनंद गुरु मोफत चपाती भाजी सेवा केंद्र येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी दररोज 200 जणांना मोफत चपाती भाजी देण्याचे कार्य 131 दिवस झाले सुरू आहे. मागील 4 वर्षापासून हा उपक्रम बस स्थानक येथे आठवड्यातून 2 दिवस सुरू होता. त्याला रोजच्या सेवा उपक्रमात अंमलबजावणी करण्यासाठी दानशूर व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
त्याच अंतर्गत दिवाळी एक संधी गरीब जरूरमंदांसाठी हा उपक्रम राबविला. त्यामध्ये अनेक बांधवांनी वापरात नसलेले चांगले कपडे दिले, ते गरजवंतांना देण्यात आले. त्याचबरोबर त्यांना फराळ साहित्य देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. यावेळी दिलीप मुथा, भरत बोहरा, राजेंद्र कोठारी, प्रशांत बोहरा, प्रीतम बोहरा, महेंद्र बोहरा, अक्षय शहा, राजेंद्र बोहरा, सतीश चोपडा, सुमित मुनोत, सुभाष गुगळे, जितेंद्र जैन, सुमतीलाल शहा, पंकज बाबेल उपस्थित होते. गणेश नगर परिसरातील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळीवर पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. यामध्ये प्रकाश पांडुरंग गिलबिले वय 27 याच्यासह त्याच्या टोळीतील निलेश बाळासो पाटील, पवन शंकर नाईक आणि योगेश विठ्ठल मुरुमकर चौघे जण राहणार गणेश नगर यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांनी दिली आहे. गणेश नगर भागातील प्रकाश गिलबिले, निलेश पाटील व पवन नाईक व योगेश मुरुमकर या सराय गुन्हेगारांवर खून, दरोडा, खंडणी, विनयभंग, गर्दी, मारामारी आदी विविध गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्यांच्या कारवाया सुरूच असल्यामुळे शहापूर पोलिसांनी या चौघांविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्याकडे पाठविला होता. हद्दपारीच्या या कारवाईला त्यांनी मंजुरी दिली आहे. गिलबिले यांच्यासह त्यांच्या तिघा साथीदारांना अटक करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई शहापूरचे पोलीस निरीक्षक श्रीपाद यादव व त्यांच्या पथकाने केली. मागील 6 महिन्यात शहर व परिसरातील रेकॉर्डवरील 9 गुन्हेगारांसह 2 टोळ्यातील 9 जण अशा 18 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांनी दिली. जवाहरनगर परिसरातील कारखान्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये 10 जणांना अटक करण्यात आली असून 20,000 ची रोकड, जुगाराचे साहित्य आणि 32,500 रुपयाचे 7 मोबाईल असा 52,530 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत मोनेश्वर महादेव सुतार वय 31, विलास गणपत दुमाळ वय 67, अनिल अप्पासो पाटील वय 50, गजानन महादेव बाबर वय 60, हिरालाल केरप्पा सावंत वय 70, दशरथ कुर्मदास लाटणे वय 56, नवनाथ हिरालाल सावंत वय 39, विनायक तुकाराम सावंत वय 40, विजय दशरथ लाटणे व महादेव भरमू सुतार वय 63 सर्व राहणार ज्योतिबा मंदिर यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, जवाहरनगर परिसरातील ज्योतिबा मंदिर नजीक हिरालाल सावंत यांच्या मालकीचा कारखाना आहे. या कारखान्याच्या शेडमध्ये 3 पाणी जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने सदर जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी उपरोक्त 10 जण जुगार खेळत असताना मिळून आले. त्या सर्वांना ताब्यात घेतले असून या कारवाईत 20,030 रुपयाची रोकड, 32,500 रुपयाचे 7 मोबाईल असा 52,530 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस नाईक सुनील पाटील, सागर हरुगले, संतोष साळुंके, पोलीस कॉन्स्टेबल जावेद आंबेकरी, सद्दाम शेख यांच्या पथकाने केली.